एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। रमजानचा महिना सुरू असल्यामुळे पहाटे 5 वाजल्यापासून मतदान सुरू करता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता। सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल कायम ठेवला। मतदानाच्या वेळेबद्दल निर्णय घ्यायचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं। रमजानमध्ये मुस्लिम बांधव पहाटे उठून अन्न सेवन करतात, त्यानंतर सूर्यास्तापर्यंत ते अन्न ग्रहण करत नाहीत, ते घराबाहेरही जास्त पडत नाहीत। तसंच यावेळी उकाडाही प्रचंड वाढलेला आहे। याचाच आधार घेत वकील निजामुद्दीन पाशा यांनी रमजान दरम्यान मतदान 7 ऐवजी 5 वाजता सुरू करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।